आपण लवाश ब्रेड तयार केलेले आहेत, म्हणजे एक क्रिस्पी क्रॅकर सारखे ब्रेड तयार केलेले आहेत आपण. आणि आता आपण करूया ही गार्लिक डिप. गार्लिक डिप करायला एकदम इझी आहे. काय आहे की आपण जेव्हा चक्का करतो ना, चक्का तर एकदम त्याचं पाणी काढायचं नाही. थोडंसं मी त्याला घट्ट किंचित घट्ट ठेवलेलं आहे आणि ते दही आपण पाणी काढलेलं दही घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी याच्यात टाकतो आहे थोडं मीठ, ब्लॅक पेपर पावडर, थोडं ब्लॅक सॉल्ट, चॉप पार्सली. चॉप पार्सली नसेल तर आपण चॉप कोथिंबीर थोडी वापरू शकतो याच्यामध्ये. नंतर आपण थोडेसे मिक्स हर्ब्स पण याच्यात टाकणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण जे फ्राय केलेलं गार्लिक आहे, लसूण, ते पण याच्यात टाकतो आहे बारीक चिरलेलं. त्याच्यात जाणार आहे एक थोडंसं मध. आणि हे टाकल्यानंतर आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. याला मिक्स करून घेतलेलं आहे. थोडेसे चिली फ्लेक्स याच्यात टाकतो आहे. घ्यायचं आहे आपल्याला हे डीप आणि या सर्विंग बोलमध्ये काढून घेतो. पहिले थोडीशी पार्सली, चिली फ्लेक्स आणि थोडेसे तीळ आपले कलरसाठी थोडेसे टाकलेले याच्यावरती. हे जे लवाश आहे ते आपल्याला असे याच्यावरती सर्व्ह करायचे आहेत. थोडेसे आपले कलरसाठी चॉप पार्सलीवरती टाकतोय. दॅट्स इट. वा, आपली रेसिपी तयार झालेली आहे. मस्त क्रिस्पी लवाश तयार केले आपण. त्याच्या सोबतीला आपण जी डीप दिली ती आहे रोस्टेड गार्लिक आणि योगर्ट डीप. करायला इझी आहे नाही का, आणि पटकन घरी करता येईल अशी रेसिपी आहे ही. जर रेसिपी तुम्हाला घरी करायची असेल तर तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. लवाश करण्यासाठी लागणारे साहित्य: मिक्स हर्ब्स, गव्हाचं पीठ, काळं मीठ, चक्का, काळे तीळ, चिली फ्लेक्स, पार्सली, पांढरे तीळ, मैदा, परतलेला लसूण, मध, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ, मैदा, मीठ, काळी मिरीची भरड, काळं मीठ, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, 2 ते 3 चमचे तेल आणि कोमट पाणी घालून पीठ मळून घ्यावं. मळलेल्या पिठाची चौकोनी पोळी लाटून घ्यावी. चौकोनी पोळीवर काळे तीळ, काळं मीठ, पार्सली, पांढरे तीळ आणि चिली फ्लेक्स घालून पोळी पुन्हा लाटून घ्यावी. नंतर त्यावर काट्या चमच्याने छिद्र पाडून पोळीचे त्रिकोणी आकारात लांबट काप करून घ्यावेत. एका बेकिंग ट्रेला तेल लावून त्यामध्ये त्रिकोणी आकाराचे लांबट काप ठेवावेत. ओव्हन मध्ये 160 डिग्रीला 12 ते 15 मिनिटं बेक करून घ्यावं. एका भांड्यामध्ये चक्का घेऊन त्यामध्ये मीठ, काळी मिरीची भरड, काळं मीठ, बारीक चिरलेली पार्सली, मिक्स हर्ब्स, तळलेला लसूण आणि मध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एकजीव केलेल्या मिश्रणामध्ये चिली फ्लेक्स घालून डीपचं मिश्रण तयार करून घ्यावं. नंतर तयार डीपमध्ये पार्सली, चिली फ्लेक्स आणि काळे तीळ घालून सर्व एकत्र करून गार्लिक डीप तयार करून घ्यावा. तयार लवाश गार्लिक डीप बरोबर सर्व्ह करावं.